भाजपचा विश्वासघात करून राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची घोर निराशा करत शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला आहे. महाआघाडीच्या सरकार काळात शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून सर्वसामान्य जनताही असुरक्षित आहे. यापुढील काळात कारभार सुधारला नाही तर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करणार असा इशारा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंदे यांनी दिला. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकरीपणामुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी नगर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करत महाआघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी वसंत लोढा म्हणाले, महाआघाडीच्या काळात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याने महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नगरमध्ये अत्याचार खून यासारख्या अप्रिय घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील सरकारला जाग यावी यासाठी संपूर्ण राज्यात भाजपाने आज आंदोलने केली आहेत. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, सुरेखा विद्ये, भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड, केडगाव मंडल अध्यक्ष पंकज जहागीरदार, मध्य मंडल अध्यक्ष अजय चितळे, किशोर बोरा, अनिल गट्टाणी, महावीर कांक्रिया, गोकुळ काळे, विवेक नाईक, शाकीर सय्यद, नरेंद्र कुलकर्णी, जगन्नाथ निंबाळकर, संजय ढोणे, धनंजय जामगाव, प्रकाश सैंदर, सचिन चोरडिया, अनिल सबलोक, संग्राम मस्के, राहुल कांबळे, महेश नामदे, उमेश साठे, अमित पाथरकर, विनोद भिंगारे, विलास नंदी, राहुल कांबळे, मनोज कोतकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी ग्रस्तांना 25,000 रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. सरसगट कर्ज माफी करू, 7/12 कोरा करू अशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळले नाही. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्पमुदतीची पीक कर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. 2 लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही. भाजपा सरकारच्या कर्जमाफी पीक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉली हाऊस, रोडनेट, शेती उपकरणे, पशुपालन, शेळी पालन, मधमाशी पालन अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. भाजप सरकारच्या व्यापक कर्ज माफीमुळे 43 लाख खातेधारकांना 19,000 कोटींचा लाभ देण्यात आला होता. तूर खरेदीचे निकष महाविकास आघाडी सरकारने बदलल्यामुळे शेतकऱ्यांकडून होणाऱ्या खरेदीचे प्रमाण खूप कमी झाले आहेत. शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात धरणे धरण्याचा जो कार्यक्रम पक्षानं दिलेला होता, आज नगर शहरातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महाआघाडी सरकारनं शेतकऱ्यांना फसवलंय. या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांच्या विरोधातले गुन्हे घडतायत. वेगवेगळ्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. नगर जिल्ह्यातल्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर रोज वृत्तपत्रामध्ये आज या ठिकाणी महिलेला जाळलंय, आज या ठिकाणी महिलेवर बलात्कार झालाय, आज या ठिकाणी खून झालेले आहेत. असे मोठ्या प्रमाणात क्राईम हे संपूर्ण महाराष्ट्रभर वाढलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार हे महाविकास आघाडी सरकार आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीनी जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी, ह्या महाविकास आघाडी सरकारला जाग यावी ह्याच्याकरता संपूर्ण महाराष्ट्रभर आज हे धरणे धरण्याचं आंदोलन केलेलं होतं. त्याप्रमाणे आम्ही आज या ठिकाणी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. सरकारला आमच्या ह्या सगळ्या भावना कळवा आणि ह्या सरकारला वटणीवर आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं हे आंदोलन केलेलं होतं. भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले. त्या संदर्भात आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा पुरावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी गेल्या 4 महिन्यात केलेल्या कामाचं निवेदन देण्यात आलं. भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. इथून पुढील काळात जर कारभार सुधारला नाही तर अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल
असा इशारा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी दिला. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.